भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे वाघाची अवयवांची तस्करी करण्यात आली. आरोपींकडून 3 सुळे दात, 15 वाघनखे व इतर शरीरांचे हाडांचे अवशेष मोटरसायकल जप्त करण्यात आले. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्या अंतर्गत येणाऱ्या नाकाळ डोंगरी या भागात काही आरोपी वाघांचा शरीराचे काही अवयव विकण्याच्या मार्गावर असल्याची गुप्त माहिती वन विभाग नागपूर तसेच वन विभाग भंडारा यांना मिळताच त्यांनी सापळा रचित बनावट ग्राहक पाठवित विक्री करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून वाघांचा शरीराचे इतर अवयव सोबतच 3 सुळे दात व 15 नके यांसह मोटरसायकल देखील जप्त करण्यात आली आहे. आरोपी मध्ये रामू उईके व संजय पुस्तोडे राहणार तुमसर अशी या दोन्ही आरोपींची नावे असून वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत वन्यजीव अपराधाची नोंद करण्यात आली आहे. या वन्यजीव अपराध प्रकरणाचा अधिक तपास मुख्य वनसंरक्षक नागपूर व उपवनसंरक्षक भंडारा वन विभाग हे करीत आहेत. विशेष म्हणजे तुमसर वन परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या जंगलात वाघांची संख्या जास्त असल्यामुळे शिकाऱ्यांची विशेष नजर असते. त्यामुळे या प्रकरणात आणखी आरोपी अटक होण्याची शक्यता वन विभागाने वर्तवली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. संकेत पवार, भंडारा, गोंदिया.